नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व प्रवेशित प्रशिक्षणार्थ्यांचं हार्दिक स्वागत। ITI इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्था। विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजे उद्योगाचं प्रशिक्षण देणारी संस्था। ज्या संस्थेमध्ये उद्योगाचं प्रशिक्षण दिलं जातं ती हीच औद्योगिक प्रशिक्षण संस्था। औद्योगिक विकासावर देशाची भरभराट अवलंबून असते। मोठमोठ्या उद्योगधंद्याचे कारखाने आपल्या देशात आहेत आणि नवीन नवीन निघत आहेत। हे कारखाने सुरळीत चालण्यास कुशल कारागिरांची आवश्यकता असते। यंत्रकारागीर म्हणजे यंत्राच्या सानिध्यात राहून कौशल्याची पराकाष्ठा कौशल्यपणाला लावून आपली कारागिरी शुद्ध करणारा जो कारागीर आहे त्याला यंत्रकारागीर असे म्हणतात। तर हा जो यंत्रकारागीर आहे तो त्यास सर्व यंत्राची माहिती असणं आवश्यक आहे जे ह्या व्यवसायात शिकवले जातात। विद्यार्थी मित्रांनो, स्लॉटर मशीन, लेथ मशीन, टू लाईन कटर ग्राइंडर, पिलर टाईप ड्रिलिंग मशीन, रेडियल ड्रिलिंग मशीन, सिलिकॉन कार्बाइड, डबल एंडेड पेरिटल ग्राइंडर, हॉरिझॉन्टल मिलिंग मशीन, वर्टिकल मिलिंग मशीन, सरफेस ग्राइंडिंग, सिलेंड्रिकल ग्राइंडिंग मशीन, सीएनसी टर्निंग आणि वर्टिकल मशीनिंग सेंटर हे अद्ययावत व आधुनिक असणारे जे मशीनरी ज्या कारागिराला माहिती असते तोच हा यंत्रकारागीर। तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या यंत्रकारागिराला दिलेल्या सूचनांचे पालन करून निर्णय मशीनवर सहजरित्या काम करायचे असते जो जॉब जो कौशल्य ते त्यावर स्पष्ट करायचे असते। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या सर्व मशीन्स व त्याची माहिती असणे आवश्यक असते। ही कामे विविध धातूवर केली जातात। उदाहरणार्थ लोखंड, पोलाद, तांबे, पितळ, ॲल्युमिनियम इत्यादीवर करावे लागते आणि हे ज्ञान त्या कारागिराला असणे आवश्यक असते। त्याचप्रमाणे त्यावरील घेतली जाणारी तपासली जाणारी काही मोजमापे असतात ती मोजमापाची साधने त्याला माहिती असणं आवश्यक असतं। उदाहरणार्थ स्टील रूल, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, व्हर्नियर हेड गेज इत्यादी। तर अशा प्रकारे त्याला या सर्व गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे। तसेच यंत्रकारागीर हा व्यवसाय करणाऱ्यांची निकोप शरीर प्रकृती असणं आवश्यक आहे। म्हणजेच तो कोणत्याही बाबतीत व्यसनाधीन नसला पाहिजे। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता या विभागातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था या विभागामध्ये यंत्रकारागीर व्यवसायाचे शिक्षण मिळते। शिक्षणक्रम एकूण 2 वर्षाचा असतो। औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कुशल कारागीर होण्याचे ट्रेनिंग दिले जाते। त्यामध्ये प्रात्यक्षिकावर मोठ्या प्रमाणात भर दिला जातो। त्या प्रात्यक्षिकासोबतच थेरी, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग याचे शिक्षण दिले जाते। प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यावर त्याला वापरावयास दिलेल्या किमती हत्यारांची व मशीनची जबाबदारी असते। मात्र निष्काळजीपणे हत्यारे वापरल्यास अथवा हरवल्यास त्याची वसुली केली जाते। कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी आजच्या युवकांच्या मध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले कौशल्य निर्माण करणे आवश्यक आहे। भारत सरकारचे कौशल्य विकास व उद्योजकता विभाग असे मनुष्यबळ तयार करण्याचे काम करते। भारतामधील औद्योगिक क्षेत्र अत्यंत झपाट्याने वेगाने मोठ्या प्रमाणात विस्तारत चालले आहे। त्याचप्रमाणे या औद्योगिक क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर झपाट्याने वाढत चालला आहे। वेगाने विस्तारित चाललेल्या या औद्योगिक क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची गरजसुद्धा तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढली आहे। इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये कॅपिटल गुड्स आणि मॅन्युफॅक्चरिंग हे अत्यंत मागणी असलेले
सेक्टर आहे। या सेक्टरमधील मशिनिस्ट हा ट्रेड जास्त मागणी असलेला आणि लोकप्रिय ट्रेड आहे। भारतामधील बहुतांशी सर्व मोठ्या आयटीआयमध्ये मशिनिस्ट ट्रेडचे प्रशिक्षण दिले जाते। हा ट्रेड NSQF 5 लेवलमध्ये येतो। नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन अँड फ्रेमवर्क अशा प्रकारे याचं रूपांतर आहे किंवा लाँग फॉर्म आहे। ही एक राष्ट्रीय पातळीवरील क्षमतेवर आधारित संरचना आहे। या रचनेमध्ये सर्व पात्रता व ज्ञान कौशल्य आणि ॲटिट्यूड या कसोट्यावर नियोजित केल्या जातात। या कसोट्यांच्या सोप्याकडून कठीणकडे जाणाऱ्या 1 ते 10 अशा 10 लेवल लावलेल्या आहेत। अनेक वेगवेगळी कौशल्य असलेल्या मशिनिस्ट ट्रेडचा अभ्यासक्रम 2 वर्षाचा आहे। हा अभ्यासक्रम ऑगस्ट 2018 पासून NSQF Level 5 चा निश्चित करण्यात आलेला आहे आणि तो ऑगस्ट 2019 मध्ये पूर्ण अद्ययावत केला आहे। व्यवसायाचे नाव यंत्रकारागीर मशिनिस्ट। कालावधी 2 वर्ष। शैक्षणिक अर्हता 10वी पास। सेक्टर कॅपिटल गुड्स अँड मॅन्युफॅक्चरिंग। स्पेस नॉर्म्स 130 स्क्वेअर मीटर। पॉवर नॉर्म्स 20 किलोवॅट। शिकविण्यात येणारी कौशल्य। नंबर 1 मार्किंग, हेक्सॉइंग, चिपिंग आणि फाइलिंग करणे। 2 ड्रिलिंग, रिमिंग, टॅपिंग आणि डाईंग करणे। 3 प्रिसिजन मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स वापरण्यास शिकणे। 4 इंजिनिअरिंग क्षेत्रामधील इंटरचेंजेबिलिटीचे महत्त्व। 5 लेत मशीन आणि तिच्यावरील सर्व ऑपरेशन्स। 6 हाय ॲक्युरेसीमध्ये ग्राइंडिंग करणे। 7 मिलिंग मशीनचा वापर व तिच्यावरील सर्व ऑपरेशन्स। 8 स्लॉटिंग मशीनचा वापर व तिच्यावरील सर्व ऑपरेशन्स। 9 वेगवेगळ्या प्रकारचे गिअर मिलिंग करणे। 10 CNC मशीन व त्यावरील सर्व ऑपरेशन्स। 11 VMC मिलिंग मशीन व त्यावरील सर्व ऑपरेशन। रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी। शासकीय नोकरीमध्ये मशिनिस्ट शिल्पनिदेशक 2 DRDO 3 इस्रो 4 हिंदुस्तान एरोनॉटिक्स 5 भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड 6 माझगाव डॉक 7 शिपिंग कॉर्पोरेशन्स ऑफ इंडिया। तर खाजगी नोकरीमध्ये नंबर 1 टाटा मोटर्स, 2 टाटा टोयोटा, टाटा टोयोटो, 3 महिंद्रा अँड महिंद्रा, 4 गोदरेज अँड बॉयस मॅन्युफॅक्चरिंग, 5 NRB बेरिंग, 6 कमिन्स इंडिया पुणे। आणि याहीपेक्षा शासकीय आणि खाजगी क्षेत्रामध्ये अधिकच्या संधी उपलब्ध आहेत। रोजगार किंवा स्वयंरोजगाराच्या संधी। व्यवसाय यामध्ये 1 स्वतःचे इंजिनिअरिंग वर्कशॉप, 2 थर्ड पार्टी जॉब वर्क, 3 मशीन मेंटेनन्स वर्कशॉप, 4 गिअर तयार करून देणे, 5 CNC मिलिंगची कामे।